श्री समर्थ सहकारी सोसायटीचा रौप्य महोत्सव साजरा. बेळगावच्या सहकार क्षेत्रात प्रगतीपथावर असलेल्या श्री समर्थ सहकारी सोसायटीचा रौप्य महोत्सव गुरुवारी साजरा करण्यात आला. यानिमित्त संस्थेच्या मारुती गल्ली येथील कार्यालयात छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये संस्थेच्या संचालक मंडळासह निमंत्रित मान्यवर सहभागी झाले होते. सोसायटीने सभासदांच्या विश्वासाची पूर्तता केली असून भविष्य काळात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन ऍडव्होकेट अजय सुनाळकर यांनी दिली. सोसायटीच्या ठेवींची संख्या 160 कोटी इतकी आहे. तसेच आता 200 कोटी इतके उद्दिष्ट गाठण्यासाठी संचालक मंडळ कार्यरत आहे अशी माहिती देण्यात आली. सोसायटीचे मागील चेअरमन कैलासवासी एनडी जोशी यांच्या काळात सोसायटीची भरभराट झाली, त्यामुळे सभासदांच्या हितासाठी आखलेले काही प्रकल्प पूर्ण करून घेण्याची योजना आहे अशी माहिती व्हाईस चेअरमन सुहास कुलकर्णी यांनी दिली. रौप्य महोत्सव कार्यक्रमात संचालक गणपत कुलकर्णी, विनायक जोशी, अभय जोशी, प्रदीप कुलकर्णी, सुनंदा आळतेकर, छाया जोशी, अनिल भंडारे, परशुराम कांबळे, उमेश सुनगार, अशोक पुजेर आणि मान्यवर उपस्थित होते. आतापर्यंत जवळपास 160 कोटीच्या पुढे आमच्याकडे डिपॉझिट्स आहेत. जवळपास 200 कोटीच्या आसपास आम्ही वाटचाल करत आहोत. लवकरच ते एम आम्ही साध्य करू आणि लाभांश पण आम्ही बऱ्यापैकी द्यायचं. ह्या किती आम्ही कॅल्क्युलेशन करून बऱ्यापैकी ह्या किती द्यायचं असं आम्ही ठरवलेलं आहे. शिवाय जुने जे काही प्रोजेक्ट्स आहेत, काही अर्धवट राहिलेल्या ज्या काही बाबी आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही योग्य तो निर्णय घेऊन लवकर इम्प्लिमेंट करायचा त्याप्रमाणे आम्ही प्रयत्नशील आहोत. 2014-15 मध्ये आमचं संचालक मंडळ नवीन आलं. त्याच्यात आमचे सहकार मित्र एन डी जोशी हे होते आणि त्यांचाही मोठा सिंहाचा वाटा आहे पुढं घेऊन जाण्यासाठी. ते पण एक धडाडीचे हे होते, त्यामुळे आम्ही सगळे मिळून जोरदार काम करत होतो. खरं त्यांच्या आकस्मिक निधनामुळे आम्हाला जरासं धक्का बसल्यासारखं झालेलं आहे. तरीही आम्ही हे काम त्यांच्या ह्याच्यात पुढं जोमाने सुरू करत आहोत.